नुकतीच विधानसभेची आचारसंहिता लागू झाली आहे. येत्या विधानसभेमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे. काल निवडणूक आयोगाचे महाराष्ट्र आणि झारखंड या राज्याची निवडणूक जाहीर केली आणि कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे. याविषयी माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विविध पथकांची तयारी केली असून सर्वच ठिकाणी या पथकांची भिरभिरती नजर असल्याचे त्यांनी सांगितले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन शहरात येणार प्रत्येक रस्त्यावर हे पथके कॅमेरा आणि सीसीटीव्ही सहित हजर असणार असल्याचे त्यांनी सांगितले. साधारण 3.5 लाख मतदार संख्या ही सोलापूर शहर मध्येच असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. 85 वर्षांवरील मतदारांना घरात बसून मतदान करण्याची सोय केल्याचे तसेच दिव्यांग मतदारांना प्रत्येक मतदान ठिकाणी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध केली असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवाराने जर त्यांच्यावर काही कोर्ट केसेस चालू असतील तर त्या 3 टप्प्यांमध्ये दैनिकांमध्ये जाहीर करण्याची अट असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नमस्कार, मी सदाशिव कुरतुडे, निवडणूक निर्णय अधिकारी 249 सोलापूर शहर मध्ये मतदारसंघ. आज प्रेसच्या माध्यमातून आपणास सांगू इच्छितो की माननीय भारत निवडणूक आयोग त्यांनी काल 3:30 वाजता दिनांक 15/10/2024 रोजी अनाउन्समेंट ऑफ इलेक्शन केलेलं आहे. त्या क्षणापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. सदरची आदर्श आचारसंहिता आपल्या मतदारसंघातही लागू झालेली असून पहिल्या 24 तासांमध्ये शासकीय ठिकाणांचे हो पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग इत्यादी काढून टाकण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याबाबतची बैठक काल प्रेस झाल्या लगेच महानगरपालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची घेतलेली आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणचे अनाउन्समेंट पासून 48 तासाच्या आत सर्व राजकीय पक्षाशी संबंधित असणारे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग इत्यादी काढून घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच अनाउन्समेंट पासून 72 तासाच्या आत खाजगी ठिकाणी जिथं पब्लिकली लोकांना दिसेल अशा ठिकाणी जे होर्डिंग्स, पोस्टर्स, बॅनर्स खाजगी ठिकाणावर लावलेले आहेत ते काढून घेण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. आदर्श आचारसंहिता सर्व नागरिकांना, सर्व शासकीय कर्मचारी असतील, सर्व राजकीय पक्ष असतील, सर्वांना त्याचं पालन करणं बंधनकारक आहे. सर्व लोकांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करून यावेळेस इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी 100% मतदानासाठी हजर राहून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.